नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग महाराज आंधळे, पंढरपूर. विषय असा आहे की आपण अनेक रिक्षावाले पाहिले, अनेक म्हणजे मोठी मोठी व्यक्ती बघितली जनसेवा करताना, पण आगळी आणि वेगळी सेवा करणारा आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नामांकित रिक्षावाला म्हणून, त्याची चर्चा आणि त्याची माहिती मी तुम्हाला देतच राहील. पण अशा व्यक्तीची ती रिक्षा आहे. सतत गेले 5 वर्ष झालं, कुठल्याही जयंतीनिमित्त, कुठल्याही शुभकार्यानिमित्त, कुठल्याही पंचमीच्या निमित्त हा जो असा आगळा वेगळा उपक्रम राबवणारा विष्णू शेटे, त्यांच्याशी मी चर्चा तुमची करणार आहे. पण त्याच्या अगोदर ज्या गाडीच्या सहाय्यानं, ज्या या आधुनिक सहाय्यानं जी त्या प्लॅटफॉर्म त्या व्यक्तीला मिळाला, त्याची जरा थोडीशी माहिती सांगतो आणि मी पुढचं. तर गणेशचं चित्र आहे समोर. प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे, त्यांना असं वाटतं की आपल्या रिक्षाला ही गोष्ट असावी. तिथे बराबर ते आणतात, ते समाजाला दाखवतात आणि ती पटती. असं नाही की हे गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून टाकली. त्यांचं गेले सातत्याने 5 वर्ष मी बघतोय सर. मला लाईव्ह येण्याचं कारण आहे की त्यांचं मला सांगायचं आहे की अशा भावना येतात कधी कधी व्यक्त करण्याच्या, त्या आता मला वेळ मिळालेली आहे सुदैवानं. तर जय श्रीराम गाडीवरती लिहिलेलं आहे समोर सिंहाचं, आणि सिंहाचं त्यांचं काळीजच आहे विष्णू सरांचं. तर तशी गोष्ट, आणि गेले सातत्याने 5 वर्ष झालं त्यांनी त्या कामामध्ये लक्ष घातलं आहे. तर यावर्षी आता महत्त्वाचं म्हणजे यावर्षी देवादिदेव महादेव यांचे सुपुत्र गणेशराय पदार्पण करत आहेत, एक दिवसावर राहिलं आहे. तर त्या दिवशी पूर्ण दिवस गणपती भक्तांना, पूर्ण दिवस जिकडं जातील गणपती, जिकडं नेह म्हणजे पोच करायचे आहेत ठिकाण्यावरून घरापर्यंत किंवा घरापासून कुठं आज कालव अंतरावर असतील, तिथपर्यंत विष्णू सर सगळ्यांना सेवा देतात. ती म्हणजे मोफत, विनामूल्य, न पैसे देता, न पैसे घेता. तुम्हाला सांगतो, बोले जैसा चाले त्याची वंदावे पावले, हे वारकरी संप्रदायाचा शब्द आहे. आपण छोटा मुबडी बात म्हणण्यापेक्षा अजून मी जरा थोडंसं गाडीकडे आपण जरा लक्ष देऊया. तर हे पहा, अशी सुंदर सजवलेली गाडी आहे, याच्यामध्ये वायफाय आहे. हे बघा, बेटी बचाव काय विशेष आहे, बेटी बचाव 24 तास अपंगासाठी सेवा विशेष आहे. नंबर आहे, आणि हे काय नुसतं दाखवायला नाही, या नंबरवरती तुम्ही कधीही रात्री अपरात्री कॉल करा, अपरात्रीही कॉल करा. या कॉलवरती विष्णू सर जर हा नाही म्हणले तर मी लाईव्ह बोलतो आहे. माझाही नंबर देतो मी शेवटी तुम्हाला. विशेष म्हणजे आत फॅन आहे. आपण साधं जरी घर असलं तरी फॅन घेण्यासाठी मागं पुढं विचार करतो, फॅन आहे. दुसरी गोष्ट, गाडीमध्ये AC आहे. तुम्हाला मी सर्व दाखवत राहतो आहे. पाण्याचं झार आहे. विशेष म्हणजे देखावायवरती दानपेटी आहे, जेणेकरून या पेटीमुळं. आणि खरंच विष्णू सरांचं अजून एक मला सांगावं असं वाटतं की हे आपल्या घरासाठी एक बाजार खरेदी करायला गेलो तर आपल्याला 2 तास जातात, किंवा आपल्याला आठवडाभर लागतं बाजाराचं सामग्री बनवण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी. हे विष्णू सर सगळं समोरच आणि संगच फिरतात घेऊन, त्यांचं मला एक विशेष वाटतं. दुसरी गोष्ट अजून आहे, हे बघा, पाणी वाचवा. विशेष आहे, पाणी हे जीवन आहे, पाणी वाचवा, धूम्रपान करू नका. जगामध्ये कुठला हा असा रिक्षावाला आहे मला सांगा, 100 म्हणजे लाखात एक आणि लाखातला एक आणि लाखामध्ये एक असं म्हणाल काय हरकत नाही. मला सांगा, धूम्रपान करू नका. काय जाणार आहे, दुसऱ्याचं पैसे जाणार आहेत. पण ह्यांना सांगण्याचा तात्पर्य असा आहे की ह्या विषय आहे, त्यांनी लेखनीय श्रीराम लिहिलेला आहे. बाकी गाडी ही एकदम अगदी सुंदर आहे, बसण्यासाठी सेवा आहे. विशेष म्हणजे टेलिफोन आहे. आता अजून मी गाडीच्या भोवताने फिरतो आहे विशेष, आणि जेणेकरून हो का पाठीमागं हे काय म्हणजे मी आता तुम्हाला दाखवतो आहे. उद्या दिवसभर म्हणजे गणपती आपले बाप्पा येणार आहेत, उद्या दिवसभर या गाडीच्या सहाय्याने बाप्पांना घरोघरी पोचण्यासाठी सेवा, म्हणजे यांच्या पाठीमागं बाप्पा उभेच आहेत आणि ते त्यांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या प्रेरणेमध्ये यश येतं. ह्याच्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. त्यांचा नंबरही लिहिलेला आहे. विशेष म्हणजे आपण ह्याच्यानंतर अजून विष्णू शेटे यांच्याकडेही जाणार आहेत. तर छोटीशी शोसाठी शिडी आहे. अजून आपण पुढे जाऊया, समोर जाऊया गाडीच्या. आणि अजून काय मला बोलायचं आहे महत्त्वाचं, या साईडला टेलिफोन आहे. बघा, टेलिफोनही आहे. याच्यातून तुम्हाला काही इमर्जन्सी कॉल असेल तर त्या गाडीमधनं कॉल केला जातो. वायफाय आहे, फ्री आहे सगळं. आणि जेणेकरून आपण ह्या सातत्याने 5 ते 6 वर्ष झालं विष्णू शेटे हे रिक्षा चालवतात. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यामधून सुवर्ण पदक आहे या रिक्षासाठी.
की एक सुंदर सौंदर्य स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यामधून मोठं पारितोषिक आहे त्यांच्याकडे. अनमोल एक छोटे पॅकेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा रिक्षा बनवलेली आहे. माणूस हौशे, हौसला मोल नाही, मग हौशे आहेत म्हणल्यानंतर त्याच्यात काय विषय नाही, पण जेणेकरून या छोट्याशा एवढ्या ह्याच्यामध्ये आपण मोठ्या लसगरीमध्ये बनवू शकत नाही ती सुविधा चार्जर आहे. विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या विष्णू सरांकडे पंढरपूर तालुक्यामध्येच मिळतात हे मात्र मला सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण थोडंसं जेणेकरून आपण हे बघा चोरापासून सावध राहा हे लक्षात घ्या. हे जे मॅसेज आहेत, हे जे झाडं लावा गर्भवती महिलांसाठी मोफत सेवा, हे सर्वसामान्य माणसाच्या पलीकडची गोष्ट आहे. त्यांच्या पलीकडे विष्णू सर करतात, त्यांचा मला आदर आहे. त्यांच्याबद्दल मला बरंच काही बोलायचं आणि बरंच काही बोललेलो आहे. काही अपशब्द चुकीचं गेला असेल तर मी खरंच तुम्हाला माफी मागतो, पण तरी सुद्धा आपण विष्णू सरांकडे जाऊया जरा अजून थोडंसं या. तर गेले सातत्याने 5 ते 6 वर्षे विष्णू शेटे हे रिक्षा चालवतात. ते त्यांना विचारावं की 5-6 वर्षाचा अनुभव काय आहे आणि त्यांना कसं वाटतं की या रिक्षा चालवण्यामध्ये, लोकसेवा करण्यामध्ये, एखाद्या माणसाचं मन जिंकण्यामध्ये जे काय होतं आहे ते त्यांच्या आपण सोशब्दामधनं घेऊया. तर हे पहा, आपण एक दिग्गज कार्यकर्ता म्हणून विष्णू शेटे पंढरपूरचा नामांकित रिक्षावाला त्यांच्याकडे सो आपण वळूया थोडंसं. तर विष्णू सर, ही ती मूर्ती आहे. असं वाटतं की अजून एकदा काहीतरी त्यांना म्हणजे हे बोलण्याच्या अगोदर त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि तो मॅसेज आम्हालाही मिळावा म्हणून मी त्यांना भेटतो आहे. विष्णू सर नमस्कार. नमस्कार सर. असं आहे की तुम्हाला ह्या रिक्षाधंद्यामध्ये येऊन साधारणतः 5 ते 6 वर्ष झालेले आहेत, तर ह्या लोकसेवेमध्ये पाणी वाचवा हे बरेच काही मॅसेज आहेत आणि जिथं अपंग आहे तिथं तुम्ही पोचता, ह्या सेवेमध्ये तुम्हाला याच्यामधून काय आनंद मिळतो थोडंसं या पब्लिकला, या ज्या मंडळी आहेत मोठे मोठे थोर व आता विचारवंत थोर आहेत, मीच असं नाही आपण कुठं सागरात एवढं एवढं कण लागल असं आहे, पण मला असं वाटतं की ह्या उपमा द्यावी लागती. बोले जैसा चाले त्याची वंदावे पावले हे मात्र म्हणायला काय विसरू नका. आणि हे आहे म्हणून चाललेलं आहे जग. आपण डायरेक्ट विष्णू सरांकडेच वळूया की ह्या कालावधीमध्ये या वाटचालीमध्ये आपल्याला काय आनंद होतो हे आपण विष्णू सरांकडेच ऐकूया. मला जेवढी मोफत सेवा करायला आवडते ती मी अगदी मनापासून करतो. आणि उद्याच्या गणपती आपलं घरी नेण्याचं एक उदाहरण म्हणजे सर्वांच्या घरी अगदी मोफतपणे माझं मी गणपती मोफत सेवामध्ये सोडणार आहे. आणि गेले 5 वर्ष झाले मी अशी सेवा करतो की मला ती सेवा करताना एकता इतका आनंद होतो की जगाच्या पलीकडचा आनंद मी मिळवू शकत नाही आणि मिळवला आहे. ह्या भाषेतच मला सांगू इच्छितो की माझं एक मी सेवा करता करता माझ्या सर्व मित्रांनी सुद्धा अशी सेवा चालू केली आहेत आणि अशाच सेवा माझ्यासारख्या चालू राहाव्या अशी माझी सर्व रिक्षाचालकांना आणि पंढरपूरल्या सर्व व्यक्तींना आणि सर्वांना माझी शुभेच्छा आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आताच आपण ऐकलं की मला जे आनंद मिळतो आहे ते जगात कुठेही विकत घेऊन आनंद मिळत नाही. विष्णू शेटे यांच्याकडून स्वतः तुम्ही ऐकलं आणि खरंच तुम्हाला सांगतो असा हे आनंद विकत मिळत नाही, तो आपल्या सृष्टीने दिलेला असतो. जगानं जे अनुभवलेला असतो तो आनंद त्यांना मिळत आहे आणि तो ते आपल्या या सेवेमधून पूर्ण करत आहेत. यासाठी एकदा आपण विष्णू शेटेसाठी सलाम करूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.